हां हॅलो नमस्कार मी रोशनी रोशनीच स्क्रेटमध्ये तुमच्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करते तर बाळाच्या वजन वाढीसाठी बाळाच्या रक्त वाढीसाठी आणि बाळाचे हडं आणि ब्रेन डेव्हलपमेंटसाठी एकदम उपयुक्त अशी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी तुमच्या दहा महिन्याच्या पुढील बाळासाठी नक्की खाऊ घालत चला तर रेसिपीला सुरुवात करण्यापे आपले हात भांडे आणि जागा स्वच्छ धुवायची आहे म्हणजे बाळाला कुठलाही त्रास होणार नाही मी आता हात भांडे आणि जागा स्वच्छ करून घेतलेली आहे आणि आता रेसिपीला सुरुवात करायची आहे तर मी ते तीन वाट्या घेतलेल्या एका वाटेत सहा मनुके दोन बदाम आणि दोन खजूर असे टाकून घेतलेले आहेत त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकायचं आहे आणि चोळून मनुके बदाम आणि खजूर धुऊन टाकायचे आहेत तर मनुके खजूर आणि बदाम आपल्याला स्वच्छ धुवून त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्यामध्ये छान असं चांगलं पिण्याचं पाणी टाकून हे रात्रभर झाकून ठेवायचं आहे भिजत ठेवायचं आहे तर पूर्ण रात्रभर आपल्याला भिजू द्यायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी बनवण्यासाठी आपल्याला इथं दोन चमचे पोहे घ्यायचे आहेत पोहे दोन चमचे घ्यायचे छोटे पोहे खाण्याचेच आणि पोहे चोळून धुवून टाकायचे पोहे चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवायचे चोळून धुवायचे जेणेकरून काय होईल माहिती आहे का ते मौसूद होतील आणि लवकर भिजतील तर पोहे स्वच्छ धुवून घेतले आणि आता मी त्यामध्ये चांगलं पाणी टाकून हे पंधरा मिनटासाठी भिजत ठेवणार आहे तर पोहे पंधरा मिनटं आपल्याला भिजू द्यायचे नंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला बदाम मनुके आणि खजूर टाकायचे आहेत तर मनुके बदाम आणि खजूर म्हटलं आपल्याला प्ला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी पहिले मनुके टाकले आहेत त्यानंतर बदाम टाकायचे बदाम टाकत असताना साल काढून घ्यायचं आहे आणि मग बदाम टाकायचे आहे तर दहा पुढील बाळाला बदाम कधी गरम पडू शकता तर तुम्ही पहिले पाहायचं तुमचं बाळ दोन बदाम खाऊ शकता का म्हणजे दिवसभरात बाळाला दोन बदाम पचतील का जर पचत असतील तरच दोन बदाम टाकायचे आहेत नाहीतर एक किंवा अर्धाच बदाम आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर मी इथे खजूरची पण साल काढून घेत आहे तर खजूरच्यावरचं साल निघून जातं भिजल्यानंतर आणि त्यामधल्या बियासुद्धा निघून जातात तर खजूरचं साल काढून बिया पण काढून टाकायच्या आहे आणि हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे तर रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचं आहे जर आपल्याला संध्याकाळी बनवायचं असेल तर दिवसभर भिजत ठेवायचं आहे आणि आपल्याला दोन ते तीन तासानंतर लगेच बनवायचं असेल तर कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे तर दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत पोहेसुद्धा मऊसूत भिजून झालेले आहेत पोहेमधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता हे पोहेसुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेत आहे तर पोहे दहा पंधरा मिनटात छान असे मऊसूत भिजून जातात आता यामध्ये पुन्हा आपल्याला थोडं पाणी टाकून हे मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम छान असं मी बारीक वाटून घेतलेलं आहे तर हे तुम्ही बाळाला जेव्हा बदाम म्हणू ते भिजत टाकतात ना तर हे जर तुम्हाला एक दोन तासात लगेच बनवायचं असेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये टाका त्यानंतर सुद्धा ते छान भिजतात आणि जर सकाळी बनवायचं असेल तर रात्रभर भिजत टाका तर तुम्ही ते पाहू शकतात मी एकदम पातळ कन्सिस्टन्सीचं करून घेतलेलं आहे यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी एकदम पातळ झाली आता गॅसवरती ठेवायचं आणि एकदम लो फ्लेमवरती आपल्याला हे सहा ते सात मिनिट छान असं शिजू द्यायचं आहे तर हे शिजत असताना ना आपल्याला मधून मधून हलवायचं आहे नाहीतर हे पातेल्याला खाली चिकटू शकतं यामध्ये आपल्याला काहीही टाकायचं नाही आहे कारण त्यामध्ये ऑलरेडी खजूर आहे आणि खजूरचा गोडपणा असतो ना तो असतो तर त्यामुळे छान सहा ते सात मिनिट शिजून झालेला आहे आणि आपलं सुपर हेल्दी बेबी फूड बनवून तयार आहे तर हे बेबी फूडचं नाव आहे पोहा डेट्स पोरेज किंवा आपण पोहा बदाम मिक्ससुद्धा म्हणू शकता तर ही रेसिपी तुम्हीसुद्धा तुमच्या घरातील लहान बाळांना खाऊ घाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती ला नवीन असणार तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब